Z5 App करा आणि संपूर्ण एपिसोड फ्रीमध्ये पहा नमस्कार नमस्कार तुमचं बालपण कुठलं माझं बालपण वाघजय मंदिरात कुटुंब होतं तुम्ही लहान असताना आम्ही माझे वडील आणि दोन काका यांचं कुटुंब इथं सगळं राहायचं बरं सगळे इथेच राहायला हो इथेच राहायचं मग तेव्हा एकदम वेगळं असेल ना इकडे पूर्ण जंगल होतं या ठिकाणी आणि फक्त देवीचं छोटं मंदिर होतं हे मंदिर पण दोन हजार चार साली रिनोव्हेशन केलं या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी वाघ यायची ते आणि इथं माझे आजोबा एकटेच फक्त पूजा आज कर, करा नंतर थोडी पब्लिक सिटी झाली मंदिराचा जन्मोद्वार झाला थोडी घरं पण वाढली आणि लोकांची प्रगती वाढली दर्शनासाठी आणि मग देवाचं नाव खूप मोठं होऊन गेलं अच्छा म्हणजे पूर्वी वाघ यायचे म्हणून याला टायगर व्हॅली म्हणतात टायगर व्हॅली आणि वाघझाई नाव पडलेलं आहे वाघझाई वाघझाई हो। देवीचं नाव आहे हो तुमच्या लक्षात येईल की लोणावळ्यावरून जेव्हा जुना रस्ता खंडाळा मार्गे आपण उतरतो त्यावेळेला समोरच वाघजाईचं हे उत्तम असं मंदिर आहे उंच डोंगरावर या खंडाळा घाट जिथून सुरू होतो टायगर व्हॅली असंही म्हणतात पूर्वी वाघ यायचे आणि अशा या नयर्न रम्य असं निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी हे लांगे कुटुंब गेली अनेक वर्ष या देवीची आराधना सेवा करतायत आणि म्हणून अख्खं कुटुंब इकडे आत्ता बसलेलं असताना या मौलीशी आज आपण संवाद साधतो किती वर्ष झाली हो लग्नाला सतरा वर्ष सतरा सत्तावीस वर्ष सॉरी काय हो नक्की किती तुम्ही जीव एवढी बाहेर काढली लग्नात सुद्धा एवढा लाजला नसाल सतरा बोलतात नाईन्टी थ्रीला लग्न झालं तुम्ही जेव्हा इथे लहानपणी राहायला होता हो तुम्ही पण वाघ वगैरे हे त्या वेळेला असतील ना दहा बारा वर्षाचा असताना मी पाहिलेले वाघ तेव्हा इथं काय भजन वगैरे व्हायचं आणि साडे अकरा बारा वाजले की लोक सगळे मंदिरात दरवाजा बंद करून राहायचे का वाघाच्या भीतीमुळं त्याच्यामुळं आम्हाला कळाल का हो ते वाघ येतो म्हणून रात्रीचं बाहेर नाही निघायचं पण तुम्ही कधी बघितलं हो बघितलं ना आता आता आठ आठ दहा वर्षापूर्वी बाजूच्या डोंगरावरती पण वाघ येऊन गेलेला सगळ्या मुलांनी पण पाहिलेला इथे बाप रे आता वाघ कमी झाले का आता वाघ कमी झाले म्हणजे जसं जसं तुमच्या घरात सुना यायला लागल्या वाघ कमी व्हायला लागले का <laughs> <laughs> अरे तसं नाही म्हणजे या बऱ्याच जणी नंतर आल्या असतील ना इथे हो ना बरं बरं पण माऊली मला तुम्हाला विचारायचं सत्तावीस वर्षापूर्वी तुम्ही या कुटुंबात कशा काय आला कस लग्न जमलं आले अरेंज <laughs> झालं ना तुम्हाला कोणी सांगितलं पनवेलला जायचंय म्हणून मी एक वाहन चालक होतो मी मुंबई टू पुन्हा करायचो आणि आमचे नातेवाईक होते पण पनवेलला उरण गावामध्ये मग जाता येतो यांच्या आईला भेटायचो तुम्ही मग नंतर मग मला आवडलं तर मी ते तिकडेच जायला लागली तो आणि नंतर मग आम्ही अरेंज मॅरेज करून आपल्या वाघजय मंदिराच्या आवारामध्ये लग्न केलं त्यावेळेस नाही मला एक तुम्हाला विचारायचं आहे हे तुमचं अरेंज मॅरेज नाही आहे तुमची गाडी सतत तिथे जायची ना पण मुंबई पुन्हा जर काम असेल तरच तिकडे जायचं नाही तर असं वेळ नाही तिकडे जायला आणि तुम्ही तुम्हाला माहिती होतं ना हे येतात ते नाही मी बाहेर असायची कामावर पण तुम्हाला ते बघितलेलं होतं मी इथे आलेली मावशीकडे तेव्हा बघितलेलं मग ते तिकडून येता आणि येऊन जायचे सगळं रहस्य मावशीकडे लपलेलं आहे <laughs> नाही नाही पण चांगलं झालं सत्तावीस वर्षापूर्वी तुम्ही या लागे कुटुंबात आला हो। तेव्हाची तुमची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यात काय बदल झाला तेव्हा आम्ही खूप लहान होतो आम्हाला शिक्षणासाठी खूप वंचित होतो आम्ही म्हणजे फार शिक्षण लांब पडायचं तीन किलोमीटर चालत जायला लागायचं त्याच्यानंतर खा खाण्यापिण्याचे खूप वांदे असायची इकडं कारण एका क का कुटुंबाला बारा मुलं सांभाळणं खूप अवघड प्रश्न होता तेव्हा पण कशा तरी त्याच्या माझ्या माऊलीने आईवडिलांनी आम्हाला चांगलं शिकवलं आणि आमच्या मा मार्गदर्शनाला त्या लोकांनी पाठपुरावा हो केला पण त्यामुळे चांगलं झालं हो चांगलं झालं मग मला सांगा की ज्या वेळेला या आल्या हो त्यावेळेला उत्पन्नाचं तुमचं काय होतं फक्त ड्रायव्हिंग मी फक्त ड्रायविंग करायचो फक्त नोकरी करून म्हणूनच व्यवसाय का होकार दिला त्याला मावशी बोलली मी मावशी बोलली कर मी केलं पण चांगलं झालं की नाही हो. या कुटुंबात आला आज सगळे वेगळे दिवस आहेत आनंदाचे दिवस आहेत हो की नाही पण कसा आहे त्यांचा स्वभाव कसा आहे छान आहे सगळ्यांशी मिळून मिसळून राहतात हो हो चांगला आहे स्वभाव त्यांना आणि आमच्या माऊलीचा स्वभाव कसा आहे खूप चांगला आहे म्हणजे आणि खूप घराकरताकरता खूपच मदत करते आज माझा मुलगा बी मेकॅनिकल इंजिनिअर डिग्री घेऊन तो शिकला आहे दुसरा पंधरा शिकला आहे एक मुलगी आहे तिने पण बी कॉम करून तिचं होऊन आज मला नाथू झाला आहे म्हणजे आजोबा झालं मी अरे वा सहा दिवस झाले तिला तिने पण हातभार लावला संसाराला आणि त्या सुखी जीवन जगतं मी किती छान गृहिणीच्या येण्यानं एका गृहलक्ष्मीनं कुटुंबात येण्यानं केवढा मोठा बदल होतो अर्थात वाघजाई देवीचा आशीर्वाद आहेच मी तर खूप आनंदी आहे आज कारण या ठिकाणी या प्रवासात वाघजाई मातेचं दर्शन घेत असताना माझ्या सासरची देवी वाघजाई सुचित्राची माहेरची देवी वाघजाई आणि आत्ता इथे या नवरात्र विशेष भागात आज हे या वाघाई देवीचं दर्शन घेताना मला खूप आनंद होतो आहे या लांगे कुटुंबाने अनेक वर्ष सेवा केली साधारणतः दिवस कसा असतो जास्त करून शुक्रवार मंगळवार खूप भाविक मानतात देवीला आणि ही देवी खूप नवसाला पावती मग ते असं काय पाच मंगळवार की पाच शुक्रवार करतात देवीला आणि नवस पूर्ण करून जातात पुरणपोळीचे निवड असे तिला हार साडी सोडी असं देवीचा मान असतो ते लोकं आणून देवीची पूजा अर्चना करतात तिला मग मंदिर उघडतं किती वाजता सकाळी पाच ते रात्री बारापर्यंत मंदिर उघडं असतं मग पाच वाजता कसं काय कोण पूजा करतं पूजा म्हणजे आम्हीच पुजाऱ्यांचे आमचे महिने वाटलेले आहेत आम्ही तीन कुटुंबातले आहेत ना कोण कोण म्हणजे माझे वडील आणि आमचे दोन काका मग मी काय केलं सगळ्यांना वाटून दिलेले आपले कुणाला आठ दिवस आहेत कुणाला पाच दिवस आहे कुणाला पंधरा दिवस आहे मग त्याप्रमाणे प्रथे ते येऊन देवीची पूजा वगैरे करतात आणि त्यांचं कुटुंब चालतंय व्यवस्थित त्या बरोबर तुम्ही वाटून घेतलेले हो वाटून घेतले पण सगळे लांगे कुटुंब सगळे लांगे आहेत कुटुंबाबद्दल तुम्ही काय सांगा छान आहेत सगळे मस्त एकदम मस्त मिळून मिसळून राहतात असले ना तर राग वगैरे काय ठेवत नाही एकमेकांना मदत करतात जाऊबाई बोला जाऊबाईंच्या स्वभावाबद्दल सांगा छान आहे आमच्या जाऊबाईंचा स्वभाव छान म्हणजे कशा आहेत एकदम मस्त तुम्हाला काय बोलायचं आहे स्वभाव आमचा सगळ्यांचा चांगला आहे हे जे आमचे जे बंधू आहेत ना त्यांनी इथं म्हणजे आल्यापासून आम्हाला चांगलं मार्गदर्शन चांगलं केलं इथं जे पहिलं जे होतं नव्हतं त्याच्यापेक्षा चांगलं आता म्हणजे आता सगळं त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या वडील की नातेने सगळे तुमच्याशी बोलत हो, आहे माझे दोघांबद्दल सांगा छान आहेत तसे सगळे आम्ही मी राहतो कुठला कार्यक्रम असो काय असो ते आमच्याकडे येतात आम्ही त्यांच्याकडे सगळे आम्ही इथं वाघजे मंदिरासमोरच समोरच करतो कुठला कार्यक्रम राहिला तर असं बाहेर वगैरे येत नाही मी त्यांची सून आहे ते दोन्ही पण चांगले आहेत तुम्ही सून आहात हो हो तुम्ही आल्यापासून वाघ कमी झाले <laughs> असं काय नाही त्यांची जावबाई सगळ्यात लहान आहे लहान हो ते चांगले आहेत स्वभावानी दोघे पण काय मदत वगैरे असली तरी करतात तुम्ही लहान आहात हो सगळ्यात त्या मोठ्या आहेत त्या तुमच्याकडे काम करून घेतात नाही नाही असं काय नाही आम्ही मिळून मिसळून काम वगैरे करतो मी त्यांची बहीण आहे आम्ही दहा बहीण भावंड होतो आमच्या आईवडील म्हणजे खूप कष्ट केले त्यांनी आमच्यासाठी शाळा वगैरे असं काहीच नव्हतं म्हणजे आम्हाला गरिबीमध्ये वाढलं ते आमचे भाव म्हणजे आहे सगळ्यात छोटे पण सगळ्याला आम्हाला असं वाटतं ते मोठे आमच्यापेक्षा झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री